ऊसतोडणीच्या नावाखाली गेलेल्या मजुरांना गेली दीड वर्ष अक्षरशः गुलामगिरीत दिवस काढावे लागले. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या खामखेडा, निमझरी आणि जळगावच्या सतरासेन इथल्या भिल्ल समाजाची ही ऊसतोडणी कामगारांची कुटुंब. ठेकेदार अशोक भिल यांना ऊस तोडणीसाठी राहुरी साखर कारखान्यात नेणार होता, मात्र त्यांना त्यानं नेलं ते थेट कर्नाटकातल्या इंडी तालुक्यामधल्या बेनूर तांडा इथे. निळकंठ राठोड यांच्या शेतात या मजुरांना ठेवण्यात आलं. त्यानं कोणतीही मजुरी न देता राबवून घेतलं जात होतं, त्यामुळे सतरासेन आणि निमझरी इथल्या मजुरांनी काढता पाय घेतला. मात्र खामखेडा इथल्या 10 कुटुंबातील 18 मजूर तिथेच अडकून पडले. तब्बल वर्षभरानंतर त्यातल्या संजय भिलनं स्वतःची गुलामगिरीतून सुटका करून घेतली. हातात पैसे नसतानाही सोलापूर पुणे मुंबई मार्गे त्यानं गाव गाठलं. इतकंच नाही तर आपल्या अडकलेल्या बांधवांची माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल रंधे यांना दिली. स्वतः कामाला घेऊन गेला होता तो, राहुरी कारखान्याचं नाव सांगून डायरेक्ट कर्नाटकमध्ये घेऊन गेला होता आणि तिथं धमकीमध्ये काम लावायचा तो आम्हाला. त्यानंतर मग मुकरदम पण नाही येत होता तिथं, मग मला मग डायरेक्ट पळावंच लागलं मग तिथून. तुमचा ठेकेदार 30 लाख रुपये घेऊन पळून गेलाय, त्याला आणून द्या किंवा संपूर्ण पैसे द्या असं सांगून राठोडनं या मजुरांना कैदेत ठेवलं. त्यांच्याकडून विहीर खोदण्यासह शेतीची विविध कष्टाची कामं करून घेतली. कुणी पळालं तर किडण्या विकून अथवा महिलांना वाममार्गाला लावून पैसे वसूल करण्याची धमकीही त्यांना दिली. शिवा देऊन देऊन हे टप्प वाटत आम्हाला हिरेमध्ये बायांना, तर तुम्ही नाही उतरणार म्हणे, तुमच्या मग किडण्या काढून विकून देणार म्हणे मी म्हणे, तुम्ही तुम्ही ऐकतात म्हणे असं बोलायचा तो. मजुरांच्या या छळाचा अमानुष प्रकार लक्षात आल्यावर भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी कर्नाटकातल्या इंडी आणि सांगवी पोलिसांशी संपर्क साधला. सतत 3 महिने कर्नाटक पोलिसांकडे पाठपुरावा करून या डांबून ठेवलेल्या सर्व मजुरांची राहुल रंधे यांनी सुटका केली. अमानुष पद्धतीचे त्यांचे हाल होत होते, ते हाल बघून आमच्याकडनं राहल्या गेलं नाही म्हणून आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांना तिथून सोडून आणण्याचा प्रयत्न केला. बिजापूर जिल्हा आहे आणि बेनूर तांडा म्हणून गाव आहे, तिथं दामून ठेवलेलं होतं असं आम्हाला माहिती पडलं. तर या लोकांना आम्ही मदत केली पाहिजे या हिशोबाने आम्ही पोलिसांची मदत घेऊन तिकडे गेलो. भारतात शोषणाची मानसिकता आणि सरंजामशाही कशी अस्तित्वात आहे हे अधोरेखित करणारी ही घटना. तब्बल 1.5 वर्षांनी गुलामगिरीतून सुटका झाल्यानं या मजुरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत, पण त्यांच्या भीषण छळाची ही हकीकत शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या खामखेड्यातल्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 मजुरांना कर्नाटकमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ हे मजूर तिथे डांबून ठेवण्यात आलेले होते. त्यांच्याकडनं ऊस तोडणीच्या नावाखाली अनेक कामं करून घेतली जात होती आणि विशेष म्हणजे 12 ते 14 तास काम करूनही त्यांना जेवायला फक्त एक टमाटा आणि एक बटाटा दिला जात होता. अशा बिकट परिस्थितीतून काही मजूर सुटले आणि त्यांनी हा सर्व अमानुषपणा स्थानिकांना सांगितला. स्थानिक पोलीस आणि भाजपचे काही पदाधिकारी आणि खासदार हिना गावित यांच्या मदतीने या मजुरांची सुटका करण्यात आलेली आहे. आज या गावात दिवाळी दसरा साजरा केला जातोय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, शिरपूर, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.